जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ऐ मेरे वतन के लोगों। 26 जुलै 1999 संपूर्ण देशात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण होतं। प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून आला होता। कारणही तसंच होतं। भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तान विरुद्धचं युद्ध जिंकलं होतं। भारतीय लष्कराच्या या पराक्रमाला आज 20 वर्ष पूर्ण झाली। आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो। 1998 कडक हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदींच्या वेशात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आलं आणि कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी कारगिल आणि आसपासच्या परिसरात असलेल्या रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला। हे लक्षात आल्यानंतर भारत सरकारनं ऑपरेशन विजयची घोषणा केली आणि सुरू झाला युद्धाचा थरार। बर्फाळ टेकड्यांवर घुसखोरी केलेल्या टायगर हिल, तोलोलिंग शिखर, बटालिक आणि तुर्तुक या टेकड्यांवर भारतीय सैनिकांनी चढाई करून पाकिस्तानला दिलेलं चोख प्रत्युत्तर याची इतिहासात कायम नोंद राहील। प्रतिकूल परिस्थितीत लढवलेलं युद्ध हे या युद्धाला यासाठी म्हणावं लागेल कारण पाकिस्तानी उंच टेकड्यांवरून भारताच्या दिशेनं हल्ला करत होते। त्यांनी भारतीय जवानांना लक्ष्य करणं सहज शक्य होत होतं। मात्र भारतीय जवानांनी या टेकड्यांवर चढाई करत मुजाहिदींच्या वेशातल्या पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करत या चौक्या भारताला पुन्हा मिळवून दिल्या। 8 मे 1999 युद्धाला सुरुवात झाली आणि 26 जुलै 1999 हे युद्ध भारताने जिंकलं आणि ऑपरेशन विजय यशस्वी। महाचर्चामध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। कारगिल शौर्य गाथा हा विशेष कार्यक्रम आज आम्ही महाचर्चामध्ये आयोजित केलेला आहे। आज कारगिल विजय दिवस, बरोबर 20 वर्षांपूर्वी 26 जुलै 1999 रोजी कारगिल युद्ध जिंकून आपण इतिहास रचला आणि भारतीय सेनेच्या इतिहासातलं एक सोनेरी पान लिहिलं गेलं। आणि याच्याच वरती आता आपण जी ध्वनीचित्रफीत पाहिली मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वृत्त विभागानं तयार केलेली होती आणि सह्याद्री वाहिनी देखील हाच कार्यक्रम आयोजित करून एकंदरीतच बलिदानाला सलाम, तसंच शहीदांच्या जे कुटुंबीय आहेत त्यांच्या साहसाला आणि सहनशीलतेला सलाम ठोकण्याचा प्रयत्न करणार आहे। काही तिथी पडला आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांच्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात दुलूप्रभा या ज्या वीरमाता आहेत त्यांचा आम्ही सत्कार आणि सन्मान करतोय। त्यानंतर कॅप्टन अमोल कालिया वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलेलं होतं। अतुलनीय साहसाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलेले होते। त्यांचे देखील माता पिता इकडे आलेले आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत। मी मनस्विता क्षिप्रा उपमहानिदेशक अभियांत्रिकी यांना विनंती करते की त्यांनी या माता पित्यांचा सार्थ सन्मान आणि सत्कार करावा। कॅप्टन अमोल कालिया यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलेलं होतं, त्यांचे हे माता पिता। समस्त भारतीयांना अशा शहीदांच्या कुटुंबियांबद्दल सार्थ अभिमान आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपात तोच अभिमान, तोच आदर व्यक्त करण्याची ही भावना, म्हणून हा सत्कार आणि सन्मान आजच्या कारगिल विजय दिवसानिमित्त। उषा शर्मा यांचा देखील सत्कार मनस्विता करणार आहे। शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मुंबई दूरदर्शन केंद्राच्या वतीनं एक सन्मानचिन्ह कारगिल विजय दिनानिमित्त त्यांना प्रदान करण्यात येत आहे, त्यांचा देखील सत्कार मनस्विता करणार आहेत। मी विनंती करते उषा शर्मा यांच्यासाठी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ मनस्विता यांच्या हातात द्यावा। या देखील एक वीरमाता आहेत। अशा असंख्य वीरमातांनी आपलं हृदय कठोर करून आपल्या मुलाला देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवलेलं होतं, त्यातलीच एक वीरमाता उषा शर्मा।
शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ हे एक आदराचं प्रतीक म्हणून आम्ही देत आहोत. अभिमान आहेत सगळ्यांना. आणि असे असंख्य शहीद धारातीर्थी पडले म्हणूनच आज आपल्या मातृभूमीचं रक्षण होऊ शकलेलं आहे. आजचा जो कार्यक्रम आहे कारगिल शौर्य गाथा, यामध्ये आणखीनही दोन व्यक्ती इथे आम्ही आमंत्रित केलेल्या आहेत, त्यांचं देखील आपण सन्मान आणि सत्कार करणार आहोत. निवृत्त लेफ्टनंट जनरल के टी पारनाई यांचा सत्कार करण्यासाठी मी उज्ज्वला चंद्रमोरे, मुंबई दूरदर्शन केंद्राच्या उपनिदेशक अभियांत्रिकी आहेत, त्यांना मी विनंती करते की पारनाईक सरांचा सत्कार करावा. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ. अनेक वर्ष पारनाईक सरांनी भारतीय भूमीच्या रक्षणासाठी सेनेमध्ये सेवा केलेली आहे. कारगिल युद्धामध्ये त्यांची बटालियन देखील युद्धभूमीवरती युद्ध लढत होती. त्यांच्या तोंडून अनुभव, कारगिल युद्धाचे आव्हानं काय होती, युद्धातील पार्श्वभूमी काय होते हे आपण जाणून घेणार आहोत. तसंच आपण आमंत्रित केलेलं आहे सुनील राणे यांना. अथर्व फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत, एक स्वयंसेवी संस्था जी सगळ्याच सेनेतल्या जे जवान आहेत, शहीद आहेत, त्यांच्या कुटुंबियांसाठी, जवानांसाठी एक मोठं कार्य करत असतात, त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. शहीदांच्या मुली म्हणा, त्यांना शिक्षण प्रदान करण्यासाठी देखील ते खूप कार्यरत असतात. वृत्त विभागाचे मनीषा प्रकाश जे आहेत सहाय्यक संचालिका, त्यांना मी विनंती करते की त्यांनी सुनीलजींचं स्वागत आणि सन्मान करावा. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा सत्कार करतोय. सुनील राणे, वन फॉर ऑल, ऑल फॉर वन या संकल्पनेच्या खालीच त्यांनी कार्यरत आहेत. आजच त्यांचा षण्मुखानंदमध्ये अथर्व फाउंडेशन निर्मित एक मोठा कार्यक्रम झालेला होता, त्याचा तो कार्यक्रम आटपूनच ते इकडे आलेले आहेत. तिथे देखील शहीदांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आलेला होता. आता आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत कारगिल शौर्य गाथा. युद्ध म्हटलं की शौर्याच्या गाथा आपल्याला ऐकायला आवडतात, मात्र त्यांचे जे कुटुंबीय असतात त्यांची दुःख वेगळीच असतात, ती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सुरुवात करते पारनाईक सर तुमच्यापासून. तुम्हाला खूप गाढा अनुभव आहे एकंदरीतच या सेनेच्या कारभाराचा, किंवा त्या तुम्ही त्याच्यामध्ये कार्यरत आहात, म्हणून मला विचारायचं होतं की कारगिल युद्ध मुळात का झालं, मुळात पाकिस्तानचा उद्देश काय होता, हेतू काय होता? सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की मी सैन्यात 41 वर्ष 3 महिने नोकरी केली आणि 2013 मध्ये मी सेनापासून निवृत्त झालो. माझं शेवटचं पोस्टिंग रिटायर व्हायच्या अगोदर मी नॉर्दर्न कमांडचा कमांडर इन चीफ होतो जवळजवळ 2.5-3 वर्ष. कारगिल ह्या क्षेत्राचा मी पुष्कळ दौरा केला आहे. माझे जवळजवळ 6-7 टेन्युअर्स JNK मध्ये राहिले माझ्या सर्व्हिस काळात. जो मुद्दा तुम्ही विचारता आहे की त्यांचा हेतू काय होता, तर मी हे सांगू इच्छितो की जेव्हापासून आपण स्वतंत्र झालो पाकिस्ताननी भरसक प्रयास केला काश्मीरला आपल्यात सामील करायचा. 47-48 मध्ये त्यांनी हल्ला बोलला, ते रेडर्स आणखीन कबायली घेऊन आले, त्यांच्यामध्ये पण त्यांचे पाकिस्तानचे रेग्युलर ट्रूप सामील होते. तसंच 65 लढाईमध्ये पण जेव्हा त्यांनी इन्फिल्ट्रेशनचा एक ऑपरेशन जिब्राल्टर म्हणून ऑपरेशन लॉन्च केलं, त्याच्यात पण त्यांनी अतिरेकींचा वापर केला. आणि त्यांची अशी मंशा होती की आपण ह्या लोकांना पाठवून काश्मीरचे जे मुसलमान जी पॉप्युलेशन आहे त्यांना जिंकून घेऊ आणि ते आपल्यात सामील करू, पण ते कधीही सक्सेसफुल झाले नाही. 1999 मध्ये जी स्थिती होती, भारत आणखीन पाकचे संबंध चांगले होत होते. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी एक अमन की आशा म्हणून एका बसमध्ये बसून लाहोरला गेले, आणखीन ते त्यांचे पंतप्रधान त्यांना भेटायला गेले होते. आणखीन त्यांचे रिलेशन्स चांगले होता होता जी पाकिस्तानचे जे लष्कर आहे त्यांना ही गोष्ट आहे ती पचत नव्हती, कारण की त्यांचं जे वर्चस्व आहे, भारत पाक संबंध जर सुधारले तर त्यांचं वर्चस्व कमी होतं. दुसरं, त्यांना काश्मीरबद्दल जी आशा होती की आज नाही तर उद्या आम्ही हे मिळवणार, ते काही ना काही त्याची
त्यांचं चाललं होतं आणि त्यावेळेस कोणाला न कळत बरोबर त्यांनी हे एक छोटंसं ऑपरेशन प्लॅन केलं, जे ऑपरेशन टॅक्टिकल होतं पण त्याचे जे आउटकम होणार होती ती स्ट्रॅटेजिक लेवलवर त्यांना वाटली की आम्ही असं करू. बरोबर, तर तीन मेन त्यांचे. अच्छा, म्हणजे ह्या हेतूने त्यांनी अशा प्रकारे घुसखोरी केली होती आपल्यासोबत. प्लॅन केला, आणखीन त्यांनी मुजाहिदीन यांचा वापर केला हे दाखवायला की हे फक्त ते लोक करतात, आम्ही काही करत नाही. त्यांनी आपल्या रेग्युलर आर्मीचा आणखीन नॉर्दर्न लाईट इन्फंट्री जी की त्या लोकल एरियाची लोक त्याच्यात सामील असतात त्यांचा वापर केला. बरोबर, आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये कॅप्टन जिंतू गोगई ज्यांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आलेलं होतं, त्यांनी आपल्या प्राणांची आहुती कारगिल युद्धामध्ये दिलेली होती. त्यांचे माता पिता आलेले आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना. टी आर गोगई, आप रिटायर्ड सेवा दल में कार्यरत थे, आप रिटायर्ड हो, आपके मन में क्या भावना है आज के दिन? कारगिल विजय दिवस आज मनाया जा रहा है, आपका बेटा शहीद हुआ था, शहादत के लिए सल्यूट करते हैं हम, आपके मन में आज के दिन पर क्या भावना है? ये तो बहुत गौरव का बात है कि अथर्व फाउंडेशन ने हम लोगों को यहाँ मुंबई में बुलाया है और ये 20th कारगिल विजय दिवस जो यहाँ मनाया है इसने एक चीज हम लोगों को दिया है कि जो हम लोगों को यहाँ आज आने के बाद अथर्व फाउंडेशन ने जो हम लोग को याद दिलाया और प्यार दिया, जो इन्होंने हम लोगों को इज्जत दिया है, उससे हम लोगों को हमारा उम्र और बढ़ाया. हमको लगता है कि हम और ज़्यादा दिन हम जिंदा रहेंगे. और एक गौरव का बात है कि प्लेस लाइक मुंबई ये कारगिल विजय दिवस मनाया है और ये सही सभी जितना हम लोग शहीदों का परियाल है ये सभी शहीदों के परियाल के लिए ये बहुत गौरव का बात है कि अथर्व फाउंडेशन का ऐसा जैसा एक फाउंडेशन ने हम लोगों को इतना दूर से बुला के यहाँ सम्मानित किया है. बराबर, वीर माता दुल प्रभा जी, मैं आपसे पूछना चाहूंगी, कैप्टन जिंतू गोगोई, फक्र है हमें आपके बेटे पर, आप उसकी शहादत पर. मैं आपसे पूछना चाहूंगी कि एंगेजमेंट के बाद 12वें दिन कारगिल युद्ध के लिए उसे बुलावा आया, तब किस प्रकार का माहौल था, आपके मन में भावना क्या थी? इसको रिंग सेरेमनी होने के बाद उसको तो युद्ध के युद्ध के लिए बुलाया, वो तो चले गया. उसका बाद हमारा मन में ऐसे लगा युद्ध में तो अच्छा से आ जाएगा युद्ध करके, नहीं आएगा तो बहुत दुखी हो जाऊंगी. और भगवान ने तो वही किया, जो युद्ध किया बहुत अच्छा से किया, वो हम लोगों को सबको नाम रख के किया, पूरा भारत का पूरा आसाम का नाम रख के तो वो चले गया. फिर हम लोग बहुत गौरवान्वित हूँ. आपके साथ पूरे भारतीय, पूरा भारत देश आपके साथ है, आपकी भावना, आपका दुख हम जान सकते हैं. क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे. महाचर्चा मध्ये कुठेही जाऊ नका, पाहत रहा महाचर्चा हा कार्यक्रम. कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल शौर्य गाथा हा विशेष कार्यक्रम आम्ही महाचर्चामध्ये सह्याद्री वाहिनीवरनं आम्ही सादर करतोय. तुम्हाला माहितच आहे कारगिल विजय दिनानिमित्त देशभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, मग सह्याद्री वाहिनी मागे कशी राहू शकते? आपल्यासोबत शर्मा दाम्पत्य देखील आहे, कॅप्टन अमोल कालिया ज्यांना वीरचक्रानं सन्मानित करण्यात आलेलं होतं, त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल, अतुलनीय साहसाबद्दल त्यांचे माता पिता इथे आलेले आहेत. मी सर्वात प्रथम उषाजी आपके साथ बात करना चाहूंगी. कारगिल विजय दिवस आज देशभर मनाया जा रहा है, हम जानते हैं आपके मन में क्या भावना है, जानना चाहेंगे आप इस वक्त क्या महसूस कर रही हैं. उषाजी, अच्छा महसूस कर रहे हैं, उसके जाने की कमी है. जी, आपके दुख में पूरा देश हम आपके साथ है, ये भावना आपके मन में रहा. मैं आपसे जानना चाहूंगी किस प्रकार के थे कैप्टन, बचपन से ही वो साहस के प्रति या किस विचारधारा से वो प्रेरित थे, कुछ बता सकते हैं आप? फुल डिटर्मिनेशन वाले थे, जो सोच लिया वो करना. और जब बुलावा आया था कारगिल युद्ध के लिए तब घर में किस प्रकार का माहौल? हमें नहीं पता था. अच्छा, हमें मालूम ही नहीं था कि वो आके गया है. अच्छा, हमारे लिए तो वो दिल्ली में था.
एडवांस पार्टी में आया था और दिल्ली में था, हमें नहीं पता था कि वो आगे गया। कब पता चला आपको, ये जानकारी कब मिली आपको? हमने उसकी न्यूज ही पढ़ी अखबार में। अच्छा, ओके। वीर माता आपको सलाम करना चाहेंगे महाचर्चा के माध्यम से। सत्यपाल जी, आपसे भी जानना चाहेंगे कि किस प्रकार का वो पूरा वाकया था कि आपका बेटा जो गया था कारगिल युद्ध में लड़ाई लड़ने के लिए, क्या जानकारी दे सकते हैं आप? सबसे पहली बात तो आज जो सम्मान आप सब लोग हमें दे रहे हैं, मैं उसका हकदार नहीं हूं। मेरी पहचान ही बदल गया, वो मुझे मेरे नाम से कोई नहीं जानता, मेरे बाप के नाम से कोई नहीं जानता। आज जो समाज में मुझे कैप्टन अमोल कालिया का पिता के नाम से पहचाना जाता है, तो मेरा तो सारा पहचान ही बदल गया। वो मैं बहुत सम्मानित महसूस करता हूँ। एक बाप के नाते जो दर्द है, पीड़ा है, वो मेरी पर्सनल है, मेरी व्यक्तिगत है, पर उसने इतना बड़ा काम किया है, अपने प्राणों की आहुति दी है। बचपन से ही बहुत साहसी था और जिस काम के लिए ठान लेता था वो करता था। जब भी आप पूछ रहे थे कि जब वो कारगिल में गया है तो हमें क्या बता के गया, ऐसा कुछ नहीं बताया है। इस पोस्टिंग उसकी दिल्ली हो चुकी थी, तो दिल्ली से वो इस बहाने से कि 23 मई को मेरा बर्थडे होता था, तो 23 मई को वो दिल्ली से आया, 24th को चला गया, वापस दिल्ली चला गया, ऑन 25th ही लेफ्ट फॉर कारगिल। हमें कुछ नहीं बताया उसने कि मैं वहां जा रहा हूँ, कुछ नहीं जा रहा हूँ। हमें तो 28-29 को जाके पता लगा कि कारगिल का युद्ध शुरू। उषा जी, हम जानते हैं बहुत दुख है, उस दुख में हम भी सारे भारतीय, पूरा भारत देश शामिल है। शादी से पहले ही उसने शहादत से शादी कर ली, हम इस प्रकार से इस शब्दों में बयां कर सकते हैं उसकी शहादत को। आपसे कुछ वीर माता के जज्बात जानना चाहेंगे, क्या आप महसूस कर रही थी उस वक्त जब आपको पता चला कि आपके लिए लड़ाई लड़ने गया है, क्या कह सकती हैं आप? तिरंगे के सम्मान के लिए आपका बेटा लड़ा था। मुझे तो उसकी अखबार में खबर ही मिली, वैसे नहीं पता। अच्छा, लेकिन आपके मतलब आपकी ही सीख होगी बचपन से उसे, इसीलिए वो इतना साहसी हुआ। आपके ऊपर भी हमें फक्र है, आपके बेटे के शहादत पे भी फक्र है। सुनील जी, मैं तुमच्याकडे येते। आता आपण हे बघतोय, शौर्य गाथा अशा अनेक आहेत, असंख्य आहेत। प्रत्येक युद्धातल्यात बलिदान जे देतात, शहीद होतात, त्यांच्या गाथा वेगळ्या असतात। प्रत्येक शहीद कुटुंबियांचं दुःख वेगळं असतं आणि त्या सगळ्या शहीद कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सह्याद्री वाहिनी देखील सामील आहोत। सुनीलजी, तुम्ही संपूर्ण शहीद कुटुंब जे असतात किंवा शहीदांचं फॅमिली असते, सैनिक असतात, त्यांच्यासाठी खूप कार्य करता। एक स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून, अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही कार्य करता, कुठल्या स्तरावरती तुम्ही कसं कार्य करता? आज तर कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आपल्या दूरदर्शनच्या वतीने आणि करोडो भारतीयांच्या वतीने मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आपल्या भारतीय सेनेच्या जाबाज सैनिकांचं शहीद झाल्यानंतर मी त्यांना शतशः नमन करतो। त्यांच्या परिवारासाठी सुद्धा नतमस्तक होऊन आपण त्यांना वंदन करूया। आणि ज्या ज्या वेळेला अशा परिवारामधनं एखादा सदस्य किंवा त्यांचा मुलगा किंवा त्यांचे वडील, त्यांचा भाचा, त्यांचे मामा हे या युद्धामध्ये शहीद झालेले असतात, त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर जर सर्वात जास्त कोणती गोष्ट आपल्याला आपल्या हृदयाला छेद देऊन जाते, ती म्हणजे आपल्या घरातला मुलगा केल्यानंतर, या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने बलिदान केल्यानंतर सुद्धा त्यांच्या मनामध्ये भावना असते ती फक्त देशभक्ती, देशप्रेम, त्याग, साहस, निष्ठा, म्हणजे हा हिंदुस्तान किंवा आपला हा भारत सुरक्षित कसा राहील, माझ्या घरातला, माझे वडील, माझा मुलगा अशा पद्धतीने या देशासाठी बलिदान केल्यानंतर सुद्धा त्यागाची परिसीमा गाठणारे हे परिवार, या परिवारामध्ये जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांना लागणारी कोणकोणती मदत आपण करू शकतो यासाठी पूर्ण देशभर अथर्व फाउंडेशनचे कार्यकर्ते जातात। मी स्वतः हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगडपासून तर थेट मिझोराम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड, बरोबर इकडच्या जंगलामध्ये सुद्धा राहणाऱ्या, म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये जसं जिंटू गोगाईचे आई वडील आपल्याला सांगतायत किंवा कॅप्टन अमोल कालियाचे आई वडील सांगतायत,
तसंच अरुणाचल प्रदेशच्या जंगलामध्ये सुद्धा राहणारे अनेक, म्हणजे ठिकठिकाणी तुम्ही प्रवास केला, तिकडले अनुभव, सैनिकांच्या ज्या दुःख भावना होत्या, त्यांच्या कुटुंबियांच्या भावना तुम्ही जाणता. मला जाणून घ्यायचं होतं की आज त्यांच्या प्रति, म्हणजे शहीदांच्या प्रति, कुटुंबियांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी षण्मुखानंदमध्ये अथर्व फाउंडेशनच्या वतीनं मोठा कार्यक्रम सादर करण्यात आलेला होता, त्याच्याबद्दल अगदी थोडक्यात जाणून घ्यायचं. मुख्यमंत्र्यांची देखील तिथे उपस्थिती होती. आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपूर्ण देशभरातून कारगिलमध्ये ज्या ज्या सैनिकांनी बलिदान केलं त्यापैकी एक 6-7 परिवाराचे सदस्य, त्यांचे आई वडील यांना आपण बोलवलं होतं. त्यांचा यथोचित सन्मान या महाराष्ट्राने करावा. महाराष्ट्रातील काही कारगिलमध्ये शहीद झालेल्या आपल्या सैनिकांचं बलिदान आपण सगळ्यांनी खरोखरच त्याची आठवण आज काढावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही त्यांचा सन्मान केला, सत्कार केला. आणि कारगिलमध्ये शहीद झाल्यानंतरच्या गेल्या 20 वर्षांमध्ये जर बघितलं तर ज्याचा जन्म 2000 साली झाला असेल किंवा 2003-04 साली झाला असेल त्या मुला मुलीचं सरासरी वय जर 16-17 पकडलं तर या देशातील त्या तरुणाईला या कारगिल युद्धाबद्दल किती माहिती आहे. या कारगिल युद्धाची माहिती व्हावी, हिंदुस्थानामध्ये देशप्रेम देशभक्तीची भावना जागृत व्हावी आणि हा देश खरोखरच गौरवशाली आणि शक्तिशाली परंपरेचा असावा म्हणून आम्ही करत असलेल्या या कार्याला आज महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही मानवंदनाच ठरेल. पारनाईक सर, तुमच्याकडे येणारच आहे. मला जाणून घ्यायचं होतं की घुसखोरी कोणी केली, मात्र क्षणभर विश्रांती घेतोय महाचर्चामध्ये. ब्रेक नंतर कारगिल शौर्य गाथा या कार्यक्रमामध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते. पारनाईक सर, तुमच्याकडे येते. मुळात ही पाकिस्तानने जी घुसखोरी केलेली होती ती कुणी केली, म्हणजे लष्कर होतं का दहशतवादी होते, हे मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. जी घुसखोरी केली त्यांनी, त्यांना दाखवायचं हे होतं की हे सगळे अतिरेकी आहे आणि त्यांचा प्रॉब्लेम आहे जम्मू काश्मीरच्या लोकांबरोबर, आणखीन ते त्यांना मदत करायला म्हणून इकडे आशिल्ला. पण खरं काय होतं की फ्रंटियर कमांड नॉर्दर्न एरिया जी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानच्या बाजूला जी लोकेशन आहे तिथल्या कमांडमध्ये जितके नॉर्दर्न लाईट इन्फंट्रीचे जे जवान आणखीन ऑफिसर्स होते त्यांना याच्यात सामील केलं गेलं, कारण की ते लोक त्या पहाडांवर ऑलरेडी डिप्लॉईड होते, त्यांना त्या एरियाची पूर्ण जाणीव होती आणि त्यांना रस्ते माहिती होते. तर त्यांचा सपोर्ट होता, गोळाबारी ते घेऊन जाणार होते, फक्त नाव ह्यांचं होतं म्हणून त्यांनी न कळत. आणि तिथे काय होतं की त्यांनी वर्षोनवर्ष हे पाहिलंय की त्या पहाडांवर उत्तरी भागेकडे बर्फ लवकर वितळतो, जसं जसं समर येतात तसं तसं, आणि त्या बाजूला पाकिस्तानकडनं तिकडे वर चढायला सोपं जातं. म्हणूनच हिवाळ्यात जेव्हा बर्फ पडतो तिथे आपल्या बाजूनी आम्ही ती शिखर सोडून खालच्या शिखरीवर येऊन बसायचो. तिथे 10-10 निसर्ग भौगोलिक परिस्थिती याचा त्यांनी फायदा घेतला आणि त्याचा फायदा घेतला आणि त्यांनी पाहिलं की आम्ही वर्षोनवर्ष ही कारवाई करतोय म्हणून त्याचा त्यांनी फायदा घेतला. मगाशी जशी वृत्त विभागाने निर्मित केलेली जी ध्वनीचित्रफीत पाहिलेली होती तशीच एक ध्वनीचित्रफितीची झलक पाहूया. अखेरच्या श्वासापर्यंत धैर्यानं लढा देत भारतीय सैन्यानं कारगिल युद्ध जिंकलं. या युद्धात भारतीय सैन्याच्या 500 अधिक जवानांना वीरमरण आलं. कॅप्टन विक्रम बत्रा, विजयंत थापर, मनोज कुमार पांडे यांच्यासारख्या जवानांनी छातीवर गोळ्या झेलून देशासाठी वीरमरण पत्करलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि सर्वात जास्त उंचीवर लढलेलं युद्ध म्हणून याची नोंद झाली. 8 मे रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर 11 मे पासून भारतीय वायुदलानं सैन्याची मदत करायला सुरुवात केली. लढाऊ विमानं युद्धभूमीवर उतरवण्यात आली होती. या युद्धात भारतीय वायुदलानं MiG-27 आणि MiG-29 या 2 लढाऊ विमानांचा वापर केला. या युद्धात बोफोर्स तोफांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी या युद्धाची योग्य अशी दखल घेतली. कारगिलचं हे युद्ध भारतीय माध्यमांसाठीही मैलाचा दगड ठरलं. या युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात राजकीय आणि सामाजिक बदल पाहायला मिळाले. भारतानं अत्यंत संयमीपणे या युद्धाची परिस्थिती हाताळली आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर दिलं. या युद्धात वीरमरण आलेल्या जवानांना शतशहा नमन. सारी दुनिया अभिमान रे वतन,
सुनीलजी, मी तुमच्याकडे येते. मगाशी तुम्ही बोलत असताना की हे सगळं कार्य करत असताना तुम्ही खूप ठिकाणी फिरलेला आहात, बऱ्याच शहीदांच्या कुटुंबियांशी बातचीत केली, सैनिकांशी भेटीगाठी केलेल्या आहेत. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं की आत्ताची स्थिती कशी आहे सैनिकांची आणि शहीदांच्या कुटुंबियांची. जसं आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये शहीद झाल्यानंतर सैनिकाला अथवा त्याच्या कुटुंबियांना साधारणतः 5 लाख रुपये मिळत असत. 2014 साली या महाराष्ट्रामध्ये बदल घडला आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक नवीन मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभल्यानंतर पंतप्रधान म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी या सर्व प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याचे आदेश त्या त्या तत्कालीन सगळ्या राज्य सरकारांना दिले आणि मग त्यात महाराष्ट्रामध्ये 5.5 लाख रुपयाचे 8 लाख 8.5 लाख रुपये केले गेले आणि मग 2014च्या नंतरच्या 2017 पर्यंत 8.5 लाख रुपये होते. मग शहीदाच्या परिवाराला 8.5 लाख रुपयाची मदत ही एक आर्थिक मदत असते. जसं आपण म्हणतो की सैनिकाचं बलिदान त्याची किंमत कधीच नसते, त्या बलिदानाची कधीच किंमत करता येत नाही. आणि मग त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आर्थिक मदत तर दिलीच पाहिजे. म्हणजे आपण जर तो निधी त्यांना सैनिक कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून दिला नाही तर मग त्या सैनिकाच्या घरापर्यंत आपण कसे पोहोचू शकतो. अनेक गोष्टी योजना आपल्याला देता येतात. म्हणून मग आपण त्या 8.5 लाख रुपयाचं माननीय मुख्यमंत्र्यांनी 25 लाख केले. 2018 मध्ये 25, 2019 मध्ये 50 लाख अथर्व फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून हे करून घेतलं. आणि मग जेव्हा 2019च्या जानेवारी महिन्यामध्ये याचा अध्यादेश निघाला 50 लाखाचा, त्यावेळेला मग परमवीर चक्र, महावीर चक्र, वीरचक्र, शौर्यचक्र, सेवा मेडल अशा सगळ्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरच्या सन्मान चिन्हाच्या या रकमांमध्ये वाढ करण्यात आली. आणि गेल्या 8 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये शहीद झालेल्या सैनिकाच्या परिवारासाठी 1 कोटी रुपयाची घोषणा केली. मग त्याचबरोबर सैनिकांच्या घरी गेल्यानंतर आम्हाला एक गोष्ट आणखीन जाणवली की काही सैनिक असे होते की त्यांना या युद्धामध्ये, मग कारगिलचं युद्ध असेल किंवा मग कारगिलपासूनच्या गेल्या 19 वर्षामध्ये जम्मू काश्मीरच्या परिस्थितीमध्ये किंवा जम्मू काश्मीरच्या त्या संपूर्ण परिसरामध्ये, मग शोपिया असेल, क्वाझीपत्रा असेल, बारामुल्ला असेल, अनंतनाग असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्या ह्या अतिरेक्यांबरोबर लढत असताना आपल्या या सैनिकाला प्राणांचं बलिदान करावं लागतंय. कधी कधी ते त्या युद्धामध्ये आतंकवाद्यांशी लढताना ते जखमी होतात. मग त्या जखमी झालेल्या सैनिकाची सुद्धा व्यथा आपण सरकारसमोर मांडली आणि मला आनंद आहे की यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या सैनिकासाठी, जखमी झालेल्या सैनिकासाठी सुद्धा भरघोस मदतीची जाहीर योजना आपल्या समोर आणली. म्हणजे ही योजना न करता त्या त्या ठिकाणी आणि अशाच योजना मग आसाम असेल, मणिपूर असेल, हिमाचल असेल, उत्तराखंड असेल की सिक्कीम असेल, प्रत्येक राज्यांनी या या योजना राबवाव्यात असा निर्देश थेट माननीय पंतप्रधान कार्यालयाकडून या राज्यांना आला. म्हणजे खूप स्तरावरती अशा प्रकारे कार्य सुरू आहे. कॅप्टन जिंतू गोगोई यांचे माता पिता जे आहेत त्यांच्याकडे येते. गोगोई सर, मैं आपसे जानना चाहूंगी की हम सभी जानते हैं कि भारत ने कारगिल जीत कई अनमोल जाने होकर पाई है, हमें मालूम है ये बात. आपसे जानना चाहेंगे
ही इज रिटन ऑन बाद में पता चला कि इन लोग जब 6:30-7 बजे वहाँ पहुंचा। ये भी हम आपसे जानना चाहेंगे, लेकिन फिलहाल मैं बाद में आपके पास ही आती हूँ। आज कारगिल विजय दिवस संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातोय। बदामी बाग श्रीनगर इथे ही अशाच प्रकारचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। तिथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद जी यांची उपस्थिती होती। तसंच नवी दिल्ली इथे देखील कारगिल विजय दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। गोगोई सर, आप कुछ बता रहे थे, मैं आपके पास आना चाहूंगी फिर से। हाँ, ये जो शहीद होने का जो ये मैसेज मिला ना, तो काला पत्थर पहुंचने के बाद इन लोगों ने जाके बोला है हम 10 मिनट रेस्ट लेंगे। अच्छा। क्योंकि उसका टाइम दिया था 7:10 में अटैक करने के लिए। अच्छा। बाय देन इट वाज स्नोइंग, पूरा स्नोइंग हो रहा था और सडनली स्नो बंद हो गया था। तो उसने देखा सामने 3 उग्रपंथी खड़ा रहे थे और उसको पूरा इन लोगों ने बातचीत कर रहे थे। उन लोगों को पता नहीं हुआ कि 17 गरुड़ राइफल्स का ये बटालियन वहां पहुंचा। तो जब ही देखा एटा ने तीनों को गिरा दिया, एक इंसास राइफल था। तो उनको इमीडिएटली पता हो गया कि इन लोग 3 वहां गार्ड रहा क्या, तो अंदर में कुछ है। तो इमीडिएटली दे हैव गॉन इनसाइड। वो बंकर था, बंकर में 3 इन लोगों का आदमी सोए हुए थे। तो खुकुरी से उन तीनों को स्लॉटर किया। तो उसके बाद ही जब बाहर आया तो देखा इन लोग तीनों को पूरा तीनों चारों तरफ से घेराव कर लिया था। तो उसको इसको तो सरेंडर करने के लिए बोला था इन लोगों ने। बोला है आर्मी में ऐसा, इंडियन आर्मी में ऐसा कोई वर्ड नहीं है कि सरेंडर। आप भी आर्मी मैन हैं, साल हुए हैं आपका बेटा शहीद होने के लिए। कारगिल विजय दिवस आज मनाया जा रहा है। आप पिता होने के नाते, आप भी रिटायर्ड एयरफोर्स एम्प्लॉई हैं, क्या सीख मिलती है ताकि आपको इतना सीना, मतलब आप ये दुख सहन कर सकते हैं? क्या कहते हैं आपकी मन में भावना क्या है, इतनी ताकत कहां से मिलती है आपको? एक्चुअली जो एक बार डिफेंस में जो लोग आते हैं ना, जो एक बार यूनिफॉर्म पहनते हैं, उन लोगों का ये दुख का कोई ये नहीं है, वर्ड नहीं है। तो हम लोग का हमारा, मैं खुद ही एयरफोर्स में देखा, मैं मेरा सौभाग्य था कि मैं 1961 में एयरफोर्स में ज्वाइन किया और फर्स्ट पोस्टिंग में तेजपुर में हुआ और पहला चाइनीज एग्रेशन जो चीना युद्ध है वही मेरे को मिला। और उसी टाइम से मैं देखा कि जनता को सेवा करना ही हमारा काम है। तो बेटा भी वही सीखा एंड ही हैज लर्न मैक्सिमम डिसिप्लिन फ्रॉम मी ओनली एंड देन ही वाज टेकिंग वेरी इनिशियल स्टेप दैट हम कहीं भी जाएंगे तो पढ़ेंगे जी। कहीं भी जाएंगे तो हम आर्मी में जाएंगे।
क्या बात है, खरोखर निशब्द झालो आम्ही सगळेच जण, तुम्ही देखील ऐकून की ताकद कुठून येते अशा आर्मी मॅनना खरोखरच अवाक करणार आहे. शर्मा उषाजी आपके पास आना चाहूंगी, बचपन किस प्रकार से रहा, कैसे गुजरा, क्या आपने सीख दिलाई थी, आपसे जानना चाहूंगी. शर्मा जी आप कुछ मदद कर सकते हैं उनको, वो भावना व्यक्त करना चाहती है. प्यारा था पर दस बहुत सिंसियर टाइप लेबोरियस टाइप था. शर्मा जी आप कुछ मेरे सवाल पे जवाब देना चाहेंगे कि किस प्रकार का बचपन रहा, वीर माता है उन्होंने ही सिखाया होगा कि इतना साहस इतना ताकत उन्हीं की वजह से उन्हीं की सीख की वजह से आई होगी, वो शायद बहुत दुखी है व्यक्त नहीं कर पा रही है, आप कुछ बताना चाहेंगे. मैं एक काफी स्ट्रिक्ट फादर रहा हूँ. अच्छा. जिसकी वजह से बच्चे मेरे पास कम माँ के पास ज्यादा आते थे. ज्यादा प्यार इन्होंने दिया, सीख भी इन्होंने दी, बनाया भी इन्होंने. दूसरा बेटा भी मेरा फौज में है. वही मैं सवाल पूछना चाहती थी उषा जी, इसका जवाब मैं आपसे जानना चाहूंगी. दूर दो वीर सपूतों को जन्म दिया है आपने, आपका दूसरा बेटा अमन वायुसेना में है, तो वो तो जानना चाहूंगी आपसे कि ऐसे वीर सपूतों को आपने जन्म दिया, उनको सिखाया, वो ताकत आप में किस प्रकार से आई, कैसे आई. ओके ठीक है, आपकी भावना हम तक पहुंच गई. पारनाईक सर मी तुमच्याकडे येते की ही जी लढाई होती असं म्हटलं जातं की भारतीय सेनेच्या इतिहासातली सगळ्यात उंचीवरती लढली गेलेली आणि सगळ्यात अवघड अशी लढाई होती, काय काय आव्हानं होती, म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात निसर्ग तर होतच आणि शिवाय शत्रूचा सामना करावा लागत होता, कशी कशी आव्हानं होती आणि त्याचा सामना कसा केला गेला अगदी थोडक्यात. जेव्हा गोगे साहेब तुम्हाला सांगत होते की कसं त्यांनी त्या मुलांनी अटॅक केलं, मी हे सांगू इच्छित आहे की ही जी कारगिलची लढाई होती ही एक टॅक्टिकल लेवलवर लढाई होती. त्याच्यात पूर्ण बटालियन किंवा ब्रिगेड असं असॉल्ट करून कॅप्चर करण्यात तसं नव्हतं तिथे. ते निसर्गच असा होता, पहाड होते, रस्ते कमी होते, तुम्हाला लिटरली आता पायावर रेंगाळत जावं लागायचं तिथे. तर त्यामुळे जितक्या म्हणजे जितके आउटस्टँडिंग लढाईमध्ये त्यांनी अचीवमेंट्स केलेले ते सगळे जवानांनी यंग जवानांनी यंग ऑफिसर्सनी केलेले, ही त्यांची लढाई होती. कारण की त्यांनी ही जिंकली आपल्या बलावर आपल्या म्हणजे शूरवीरतावर. आणि आव्हानं तुम्ही म्हणता तर सगळ्याच प्रकारची आव्हानं होती. ते लोक उंचीवर बसले होते, तिथनं ते दगडही फेकले तर त्यांना खाली बंदुकीची गोळी नाही लागली. दुसरं आपण इथं त्यांना एंगेज करू शकत नव्हतो कारण आपला लाईन ऑफ साईट नव्हता. तर तुम्ही त्यांना गोळी मारली तर ते दगडाच्या मागे असायचे, तसाच काहीच इफेक्ट नव्हता होत. म्हणून आर्टिलरीला मास्ट आर्टिलरी आम्हाला तिथे गोळा करावी लागली आणि ते टार्गेट सॉफ्टनिंग करता एअर अटॅक्स आणखीन आर्टिलरी ह्या दोघांचा वापर केला गेला. दुसरं आव्हान हे होतं की छोटे छोटे रस्ते होते म्हणून त्या टार्गेटला कॅप्चर करायला मल्टी डायरेक्शनल अटॅक केला, म्हणजे एकाच दिशेतून नाही तीन चार दिशेतून तुम्ही ऍडव्हान्स करत होता, एक तुकडी इकडे एक मागे एक पुढे एक दक्षिणीकडे. तर अशी लढाई जी आहे त्याच्यात खूप कोऑर्डिनेशन पाहिजे, म्हणजे फ्रॅट्रीसाईड नाही झाला पाहिजे, आपल्याच माणसावर आपण गोळी चालवली नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स तिथे होत्या आणि ते सगळं लक्षात ठेवून ह्या लोकांनी तिथे गेले, त्यांना त्याच्यावर ते जिंकले, त्या पूर्ण शिखर त्यांनी पुन्हा कॅप्चर केले. आणि जी उंचीची गोष्ट तुम्ही करताय की 16-17 हजार फुटावर आपलंच देश जे हे लढून राहिले, आणखीन याच्याहून उंचीवर सियाचेनमध्ये जी बॅटल झाली ती तर 20-22 हजार फुटावर झालेली आहे. बरोबर. आणि तिथे काय होतं की तिथे ऑक्सिजन कमी आहे. बरोबर. तिथे तुम्ही 4 स्टेप्स चालता तर तुमचं दम लागतं. तिथे गोळी फायर करते अगदी बरोबर, तर त्याची रेंज 300 खाली असेल तर तिथे 2000 असते. बरोबर. तुम्ही आर्टिलरीचे गोळे फायर कराल तर जिथे एम करता तुम्ही तिथे न पडता ते आणखीन कुठे जात. म्हणजे पारनाईक सर तुमच्या तोंडून जे ऐकतोय म्हणजे खरोखर अंगावर रोमांच उभे ठाकतायत की आपल्या सगळ्यांना भारतीयांना एक सदैव गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण इथे जे सुरक्षित राहतोय ते केवळ आणि केवळ जवान आपले आपल्या मातृभूमीसाठी आपल्या रक्षणासाठी जे लढत आहेत त्यांच्यामुळेच आहेत आणि जे शहीद झालेले आहेत त्यांच्या शहादतमुळे त्यांच्या हौतात्म्यामुळेच आपण इथे सुरक्षितपणे राहतोय आणि म्हणून सदैव आपल्या हृदयामध्ये एक ज्योत त्यांच्या नावे
कदर तेवत ठेवायला पाहिजे. क्षणभर विश्रांतीची वेळ झालेली आहे, त्यानंतर सुनीलजी मी तुमच्याकडे येणार आहे. ब्रेकनंतर महाचर्चामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल शौर्य गाथा हा कार्यक्रम आम्ही महाचर्चाच्या माध्यमातून सादर करतोय. सुनीलजी, मला असं विचारायचं होतं की कारगिलच्या युद्धामध्ये जे शहीद ज्यांनी हौतात्म्य पत्करलेलं होतं, त्यांचं सरासरी वय जर का बघितलं तर 20 ते 25, म्हणजे अत्यंत तरुण वयातले हे जवान होते. ते शहीद झाल्यानंतर त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी म्हणा किंवा कुटुंब म्हणा, त्यांच्यासाठी अथर्व फाउंडेशनतर्फे कशा प्रकारचं कार्य केलं जातं? पहिली गोष्ट म्हणजे आपण असा जो मुद्दा शोधलाय तर त्याच्यात काही नावं मला आवर्जून सांगाविषयी वाटतात जे या कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झाले. तसे कॅप्टन जिंटूचे आई वडील इथे बसले आहेत, कॅप्टन अमोल कालियाचे आई वडील इथे बसले आहेत, तसे कॅप्टन सौरभ कालिया ज्याच्यामुळे युद्ध सुरू झालं. म्हणजे कॅप्टन सौरभ कालियाची सर्च पार्टी शोधायला गेली की मुजाहिद्दीनच्या वेशामध्ये पाकिस्तानी सैनिकांनी हिंदुस्थानावर आक्रमण केलं आणि मग ते 5 च्या 5 सैनिक सौरभ कालिया सोबत या पाकिस्तान्यांनी त्यांच्या शवाची, म्हणजे त्यांना मारल्यानंतर ते शहीद झाल्यानंतर त्या शवाची विटंबना केली. त्यांच्या विरोधातला आक्रोश इतका प्रचंड होता या हिंदुस्थानामध्ये, तर जर नागरिकांना जरी अपील केलं गेलं असतं की तुम्हाला लढाईसाठी जायचं आहे तर संपूर्ण देश त्या लढाईमध्ये उतरला असता. पण आपण बघितलं तर कॅप्टन सौरभ कालिया वय होतं 23, कॅप्टन विक्रम बात्रा 23, जिंटू गोगाई 25, कॅप्टन अमोल कालिया 24-25, कॅप्टन केंगुरुसे नागालँड 23, कॅप्टन अनुज नय्यर 23, कॅप्टन मेजर राजेश अधिकारी 27. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण हे बघतो शहीदांच्या ह्या लिस्टकडे, तेव्हा 527 जे आपले जवान शहीद झाले त्यापैकी सरासरी वय असणारे 23 ते 24-25 या वयातील हे तरुण होते. जसं आपण बघितलं की कॅप्टन जिंटूचं लग्न ठरलं होतं, सगाई झाली होती आणि सगाई झाल्यानंतर सुद्धा त्याने आई वडिलांना सांगितलं नाही की मला कारगिलला पाठवतायत. कारगिलला गेल्यानंतर शहीद झाल्यानंतर त्यांना कळलं की आपला मुलगा या कारगिलच्या संपूर्ण खडतर अशा प्रवासामध्ये सगळ्यात जगातल्या सगळ्यात कठीण अशा लढाईमध्ये तो शहीद झाला. त्यांच्या घरी गेल्यानंतर लक्षात येतं, मी सुरुवातीला सांगितलं की देशप्रेम आणि देशत्यागाची भावना इतकी जाज्वल्य आहे. मग या सगळ्या कुटुंबियांसाठी, पत्नींसाठी किंवा त्यांच्या मुलींसाठी तुमची संस्था काय करते? आमची संस्था देशभरातील ज्या छोट्या छोट्या मुली आहेत त्यांच्यासाठी कम्प्युटर एज्युकेशन, ज्याला आपण बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान ज्याला म्हटलंय की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची एक नवीन कल्पना आहे की ह्या ज्या लहान लहान मुली आहेत ज्यांच्या वडिलांनी या देशासाठी मातृभूमीसाठी बलिदान केलं, त्यांना डिजिटल इंडियामध्ये शिकवण्यासाठी आम्ही देशभरामध्ये कम्प्युटरची योजना केली आहे आणि जवळजवळ 400 कम्प्युटर्स ह्या शहीदांच्या मुलींकरता संपूर्ण देशभरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्याच्यातलं कामगिरी आमची सुरू झाली आहे. साधारणपणाने 200 कम्प्युटर्स आज आम्ही ह्या लहान लहान मुलींपर्यंत पोहोचवण्याचं काम पूर्ण करत आणलं आहे. मग हिमाचल प्रदेश असेल, उत्तराखंड असेल की गंगटोक मधली आपल्या शहीदाची मुलगी असेल, मग ती कारगिलमध्ये असेल किंवा आतंकवाद्यांशी लढताना तिचे वडील शहीद झाले असतील, अशा वेगवेगळ्या स्तरावर जसं वीर पत्नींसाठी त्यांच्या शिक्षणाच्या आधारावर मग सरकारी नोकरी असेल त्यासाठी प्रयत्न करत राहणं किंवा वीर पत्नीला त्या त्या ठिकाणी त्या त्या सरकारच्या माध्यमातून समजा जमिनीचा वाटप करण्याचं ठरलं असेल, जमीन मिळण्याचं ठरलं असेल, तर त्या अशा विविध स्तरावरच्या योजना सरकारच्या त्या तिथपर्यंत पोहोचाव्यात म्हणून अथर्व हे प्रयत्न करतं. जसं आसाममध्ये, आसाम आणि विशेष करून अरुणाचल प्रदेशच्या जंगलामध्ये जो आपला सैनिक राहतो, आसाममध्ये सुद्धा 1 बिघा जमीन रामनाथ बोलो म्हणजे त्यावेळेचा, म्हणजे साधारणतः 2000 साली जो शहीद झाला 1999 नंतरच्या अतिरेक्यांशी लढताना, त्याला सुद्धा त्या जमीन मिळण्यासाठीचा त्याच्या वीर पत्नीचा लढा हा अथर्व फाउंडेशन तिथपर्यंत जाऊन त्यांना मदत करते. म्हणजे वेगवेगळ्या स्तरावरती तुम्ही या शहीदांच्या कुटुंबीय किंवा त्यांच्या मुलं पत्नी मुली यांच्यासाठी कार्य करताय. आता सुनीलजी जसं बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांनी उल्लेख केला, असीम धैर्य, अतुलनीय साहस आणि शौर्यामुळेच आणि अनेकांनी हौतात्म्य स्वीकारल्यामुळेच कारगिल युद्ध आपण जिंकलेलं होतं, याच्याशी निगडीत एक अनोखी ध्वनीचित्रफीत आपण पाहणार आहोत. 26 जुलाई हमारे देश के इतिहास में कारगिल विजय दिवस के रूप में अंकित है. कारगिल युद्ध में हमारा एक एक जवान 100-100 दुश्मनों पर भारी पड़ा. कारगिल का युद्ध केवल सीमाओं पर नहीं लड़ा गया, भारत के हर शहर हर गांव में
इस युद्ध में योगदान था। जिस दिन टाइगर हिल जीता गया था, करगिल ने जिस दिन जो आनंद उत्सव मनाया था, वो आज भी मेरे आंखों के सामने है। करगिल के लोगों की देशभक्ति, भारत की रक्षा के लिए उनकी जागरूकता, ये पूरे देश को प्रेरणा देने वाली है। और इसलिए देश के लिए जीवन लगा देने वाले, जिंदगी खपा देने वाले, जिए तो भी तिरंगे के लिए, मरे तो भी तिरंगा ओढ़ करके, ऐसे हर किसी को मैं आज नमन करता हूं, प्रणाम करता हूं। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। पानक सर, तुमच्याकडे येते की हे कारगिल युद्ध जे झालं, विजय झाल्यानंतर कशा प्रकारचा धडा घेऊन काय पावलं उचलली गेली, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्स्फूर्त त्यांनी जे भाष्य केलेलं होतं, अतुलनीय साहस शौर्य जे शहीदांनी दाखवलेलं होतं, सैनिकांनी दाखवलेलं होतं, त्याच्याचमुळे आपण कारगिल विजय संपादित केला, ती आपण ध्वनीचित्रफीत पाहिली। अगदी थोडक्यात काय सांगता येईल, काय शिकवण घेतली आणि काय पावलं उचलली जात आहेत? सर्वप्रथम काय झालं की कारगिल युद्धानंतर एक कमिटी स्थापित केली गेली आणि ते के सुब्रमण्यम त्यांचे अध्यक्ष होते। त्यांच्या अध्यक्षात त्यांनी त्या सर्व गोष्टींचं पाहिलं की आता आपल्याला अशी वेळ पुन्हा न यावी त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे। तर त्याच्यात सगळ्यात मोठा धडा हा आला की इंटेलिजन्स फेलियर जे आहे ते आपण होऊ देऊ शकत नाही। बरोबर, आपल्याला लाईन ऑफ कंट्रोल अँड बॉर्डरच्या पार काय चाललंय त्याची माहिती असली पाहिजे। आपल्याला दुश्मनच्या डोक्यात काय चाललंय ते माहिती असलं पाहिजे। जर आपल्याला ते नाही कळलं तर आपण परत परत अशा स्थितीत राहू। दुसरं, हे एरियाज फार डिफिकल्ट आहे, तिथले इन्फ्रास्ट्रक्चर बरा करायचं, रोड बरे करायचे, तिथे स्टॉकिंग करायची। तिसरं, आर्मी एअरफोर्स अँड नेव्ही यांच्यात समन्वय पाहिजे, एकीकरण आहे। तर ह्या मोठ्या लेसन्स निघाल्या। आणखीन इंटिग्रेशन ऑफ सर्व्हिसेस विथ मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स हे झाले, पण ऍट टॅक्टिकल लेवल एक लेसन हे येतो की आपल्याला ट्रूप्स त्या जागी अक्लेमेटाइज ठेवायची गरज आहे। बरोबर, आपण एक आणखीन गोष्ट सांगू शकतो की जे त्या पिकेट्सवर डिप्लॉइड असतात ते अनप्रिडिक्टेबल असले पाहिजे, म्हणजे ते तीच कारवाई रोज तसंच न करून वेगळ्या प्रकाराने केली पाहिजे, म्हणजे त्यांना कळणार नाही की आपण केव्हा काय करू शकतो। बरोबर सुनीलजी, जाता जाता तुम्ही काय सांगू इच्छिता की तुमच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत तुम्ही कार्य करतच आहात, तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय आवाहन करू इच्छिता किंवा तुमच्या भावना काय आहेत? माझं आपल्या देशवासियांना इतकंच आव्हान आहे, किंबहुना आव्हानापेक्षा विनंती आहे की कारगिल युद्धाला आज 20 वर्ष उलटून जात आहेत, पूर्ण होत आहेत। ह्या कारगिलच्या युद्धानिमित्ताने ज्या ज्या सैनिकांनी बलिदान केलं आणि कारगिलच्या युद्धानंतर सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आपल्या हिंदुस्थानाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या ज्या सैनिकांनी ह्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, असे अनेक वीर या देशामध्ये होऊन गेले। त्या अनेक वीरांना आपण शतशः नमन करत असताना त्यांच्या परिवाराकडे, त्यांच्या परिवारातील सदस्यांकडे, त्यांच्या आईवडिलांकडे किंवा त्यांच्या बहिणींकडे, भावाकडे, आपल्या संपूर्ण हिंदुस्थानातील कोणत्याही राज्यामध्ये आपण गेल्यानंतर छोट्या छोट्या गावांमध्ये हे आपल्याला सैनिकांचे परिवार आढळतात, मुंबईत असतील, दिल्लीत असतील, शहरांमध्ये असतील, गावाकडे असतील। माझी विनंती या संपूर्ण हिंदुस्थानातील करोडो जनतेला आहे आणि विशेष करून ज्यांचं वय आज 20 वर्षाचं आहे, ज्यांचं लक्ष अमेरिकेकडे आहे, शिक्षण या हिंदुस्थानामध्ये घेतल्यानंतर ज्यांना अमेरिकेकडे जायचं आहे, अमेरिकेचा जवान अमेरिकेच्या विमानतळावर उतरल्यानंतर संपूर्ण अमेरिकेचे लोक त्याला सलाम करतात, नमस्ते करतात, हे बघून आपल्याला फार आनंद होतो। पण या देशामध्ये आपला सैनिक बँकेच्या लाईनमध्ये उभा असतो, त्याला आपण त्या बँकेच्या मॅनेजरकडे घेऊन जात नाही। त्या सैनिकांना आज सन्मानाची अपेक्षा आहे आणि मी सगळ्यांना आज या आपल्या दूरदर्शनच्या वतीने आजच्या कारगिल दिवसाच्या निमित्ताने एवढीच विनंती करतो की कळकळीची विनंती सुनीलजी, खूप उत्तम आणि खूप इम्पॉर्टंट अशी विनंती त्यांनी केलेली। गोगोई जी, कार्यक्रम के अंत में एक लाईन में आप क्या कहना चाहेंगे हमारे जो प्रेक्षक है उनके लिए? एक्चुअली इट इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी दॅट वी हॅव बीन कॉल्ड हिअर अँड वी आर ग्रेटफुल टू अथर्व फाउंडेशन अँड दूरदर्शन मुंबई जो महाराष्ट्र ने पूरा ये आज दिखाया है आप लोगों ने, ये पूरा टीम के लिए
from my side and from family side, we thank you all. We grateful to everybody. जी, जी, जी. शर्मा जी, last दो sentence आप क्या कहना चाहेंगे? सेना पे हमें गर्व है और हर भारतीय का कर्तव्य भी बनता है कि सेना के प्रति उतना ही सद्भाव रखें वो. और हम शहीदों के माता पिता हैं, हमें अपने बच्चों के जाने के बाद भी गर्व है. बिल्कुल. काश के मेरा एक और बेटा होता तो मैं उसको क्या बात नेवी में भेजता. क्या बात है, म्हणजे ही त्यांचं वक्तव्य ऐकून खरोखर शब्दच नाही आहे, शब्दातीत असं त्यांचं धैर्य आहे, साहस आहे. आणि तुम्ही सगळेजण आज इकडे आलात, तुमच्या मनातल्या भावना, तुम्ही करत असलेलं कार्य, एकंदरीतच पार्श्वभूमी पारनाईकचं तुम्ही सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जाता जाता एकच सांगायचं आहे की असंख्य सैनिकांच्या बलिदानामुळे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्या स्वातंत्र्याची किंमत आपल्या सगळ्यांना आहे, हो आपल्याला आहे, आणि ती सदैव ठेवा आणि त्यानुसारच वागा. जाता जाता हेच सांगायचं आहे. याबरोबरच महाचर्चा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करतोय.